वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव। नमस्कार, मी गौरी, मी उभी आहे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर। या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जे 3 कृषी कायदे काढण्यात आले होते ते शेतकऱ्यांच्या हितासाठीचे नाही असं भरपूर दिवस झाले म्हटलं जात आहे। संयुक्त किसान मोर्चा जळगाव द्वारा आयोजित किसानों के खिलाफ लगाए गए काले कानून रद्द करने के लिए जळगाव जिल्हा मनियार बरादरीकडनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर आपल्यासोबत आहे जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, आपण जाणून घेऊया यांच्याकडनं काय सांगाल ह्या आंदोलनाबद्दल, काय या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे 3 कायदे हितासाठी नाही आहे असं म्हटलं जात आहे ते कशावरून? याच्यावरून की आज संपूर्ण भारतात या 3 कृषी कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारतभर याची निषेध होत आहेत, कारण की शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे आहेत 3 कायदे जे आहेत, ते एक MSPचा असो, दुसरा मार्केटिंगचा असो आणि तिसरा याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा असो, हे 3 कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही। त्यामुळे शेतकरी बांधव आमचे आज 51 दिवसापासून दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत आणि या केंद्र शासनाला अजून जाग येत नाही। मान्य सुप्रीम कोर्टाने सुद्धा सरकारला योग्य ते आदेश दिलेले आहेत की तुम्ही स्थगित करा हे कायदे, तोपर्यंत यांची समिती नेमून तुम्ही या निर्णयाप्रत या की या कायद्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा, कारण की सर्वसामान्य शेतकरी हा रस्त्यावर आलेला आहे, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमाने आम्ही या ठिकाणी 19 ते 26 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे धरणे आंदोलन करीत आहोत आणि आज त्याचा सुरुवात झालेली आहे आणि पहिला दिवस आज या ठिकाणी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीच्या माध्यमाने या ठिकाणी धरणे आंदोलन होत आहेत। पोलिसांचे प्रशासनाचे नियम बाध्य करून कोरोना मास्क आणि सामाजिक अंतर आणि लिमिटेड संख्या म्हणून आमचे या ठिकाणी 50-50-50 संख्येने दर तासाला लोक येत आहेत आणि ते आपले या ठिकाणी आंदोलनाला सहकार्य करीत आहेत, सपोर्ट करीत आहेत। अशा प्रकारे या 3 कायदे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत संपूर्ण भारतात या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू राहणार आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जरी दिल्ली येथे जाऊ शकलो नाही तर आपण बघू शकतात की आमचे मनियार बिरादरीच्या महिला असो, आमचे दुसरे लोक संयुक्त किसान मोर्चाचे आमचे पदाधिकारी असो, हे संपूर्णपणे या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, म्हणून ते आज या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी सहभाग देऊन आमचं या आंदोलनाला यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे आम्हीसुद्धा जोपर्यंत हे 3 काळे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे, म्हणून आम्ही लिहिलेलं आहे की आय एम विथ द फार्मर आणि मै किसान हूँ। जरी आम्ही प्रत्यक्ष शेतकरी नसलो तरी शेतकरी च्या उद्योगापासून आज आम्ही या ठिकाणी जे काही अन्नधान्य मिळतं आम्हाला ते त्यांच्या माध्यमाने मिळतो, कमी किमतीत मिळतो आणि हे दर धंदा अडगांच्या हातात देण्यात आलं, ते जे 10 रुपयाची वस्तू आहे ती आम्हाला 90 रुपयाच्या MRPमध्ये मिळणार आहे। त्यामुळे याच्यामुळे हे संपूर्ण भविष्यात होणारे कायदे रद्द व्हावे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। तर हे जे कृषी कायदे आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असंच या आंदोलनात म्हटलं जात आहे। आपल्यासोबत आहे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल तुम्ही, हे कायदे रद्द करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, दिल्लीमध्ये सुद्धा आंदोलन होत आहे, की हे जे कायदे ते रद्द करण्यात येतील की नाही करण्यात येतील? करोनासारख्या महामारीचं संकटाचा फायदा घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 काळे कायदे केले। हे कायदे केवळ शेतकऱ्यांच्या विरोधी नसून ते संविधानाच्या सुद्धा विरोधी आहे। घटनात्मक मूल्य पायदळी तुडवून संविधान विरोधी हे 3 काळे कायदे पार्लमेंटमध्ये पास केलेले आहे। कायद्याची जी पद्धत आहे संसदीय लोकशाहीमध्ये ती पार्लमेंटरी सिस्टीममध्ये संसदेमध्ये विधेयक मांडल्यानंतर ते जॉईंट पार्लमेंटरी समितीकडे गेलं पाहिजे, अशा प्रकारची जी पद्धत आहे ती पद्धत त्यांनी पाळलेली नाही। हे संपूर्ण 3 काळे कायदे हे संविधान विरोधी असून, किसान विरोधी असून, शेतकरी विरोधी असून, हे कायदे अंबानीसारखे उद्योगपती, अदानीसारखे धनदानगे उद्योगपती या उद्योगपत्यांचा फायदा करण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी हे कायदे केलेले आहे।
तेव्हा केंद्र सरकारनी हे तिन्ही काळे कायदे तातडीने रद्द करावेत अशा प्रकारची मागणी आम्ही जळगाव जिल्हा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून करीत आहोत आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जळगाव शहरामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर येऊन किसान तिरंगा मोर्चा देश बचाव संविधान बचाव किसान बचाव अशा नारा देत या शहरामध्ये रॅली काढण्यात येणार आहे तेव्हा केंद्र सरकारनी हे शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे त्वरित रद्द करावे अशी आम्ही मागणी करतो। तर हे 3 कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर त्यांच्या विरोधात आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि हे कृषी कायदे जर रद्द करण्यात नाही आले तर हे आंदोलन असंच पुढे चालू असणार आहे आणि पुढे ते तीव्र स्वरूपाचं होण्याची सुद्धा शक्यता आंदोलकांनी वर्तवली आहे। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी।